Welcome everyone. Yesterday we have end up with the 6.1, right? With solved and unsolved example. 22 examples we have taken care of. Okay. Chalo. So today we are going to solve for 6.2. But before that, we need to study properties of definite integral. Yes. So take a new page, give heading properties of definite integrals. Okay, properties of definite integrals. Okay, chalo. So there are almost 8 properties that we are going to deal with today. Okay, chalo. So okay, property number one. Let's check. What is it? So let's check. Integration from a to a f of x. From a to a f of x. बोलो बच्चों क्या हो गई? अगर मैंने इस f of x का integration निकाला भी तो पहले मैं तो डालूंगा a और बाद में मैं उससे माइनस करूंगा a, तो व्हाट विल बी माय आंसर? सोचो, थिंक ऑफ इट. a मधून a गेला, आंसर विल बी जीरो. क्वाइट कॉमन सेंस, राइट? चलो नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर b और 2, सॉरी. सो इंटीग्रेशन from a to b, if integration going from a to b for f of x dx, then we can write it as minus, or isko apan ulta kar denge, from b to a f of x dx. Yes, bachcho. Next, number 3, integration from a to b f of x dx is equal to integration from a to b f of t dt. Ka ekdam faltu pana hai pa. This is with respect to x, this is with respect to t. Apan isko integrate karenge with respect to t, isko integrate karenge with respect to x. Ye docho. Aur baad mein apan ye limit hi put karenge na, a b. ऑब्वियसली वो ए बी के टर्म में आ जाएंगे. सो ऑब्वियसली ये दोनों क्या हो जाएंगे? इक्वल हो जाएंगे, क्योंकि अगर दोनों फंक्शन सेम है तो उसका इंटीग्रेशन भी तो सेम ही होगा. सिर्फ दिस इज इन टर्म्स ऑफ एक्स है और दिस इज इन टर्म्स ऑफ टी है. बच्चों चेक दिस आउट. चलो ओके, सो ये सेम ही रहेंगे. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4. If integration is going from a to b, correct? F of x dx. So apan isko aisa bol sakte, dekho. Integration from a to c f of x dx plus integration going from c to b f of x dx. Or is property ko apan reverse way mein bhi
यूज करते हैं, ये प्रॉपर्टी रिवर्स वे में भी यूज होगा, ही प्रॉपर्टी अपन रिवर्स वे मध्ये पण यूज करणार आहोत। ओके, याला आपण रिवर्स वे मध्ये यूज करणार, मार्क दैट। ओके, आता इथे पहा, इथे एक कंडीशन है वेर, जे लिखलो वेर, वेर ए इज लेस देन सी एंड सी इज लेस देन बी, म्हणजे काय, ए आणि बी च्या मध्ये सी काहीतरी, म्हणजे सपोज एक ते चार आहे, तर आपण इथे तीन टाकू शकतो मध्ये, तर पहिले इंटिग्रेशन बनणार 1 to 1 to 3 आणि नेक्स्ट बनणार 3 to 4। ओके चलो नेक्स्ट नंबर 5, इफ इंटीग्रेशन इज गोइंग फ्रॉम ए टू ए, सॉरी 0 to A, एफ ऑफ एक्स डीएक्स, देन इट कैन बी रिटन एज इंटीग्रेशन फ्रॉम 0 to A ए माइनस एक्स डीएक्स। प्रॉब्लम नंबर 6, इफ इंटीग्रेशन इज गोइंग फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, देन इट कैन बी रिटन एज इंटीग्रेशन फ्रॉम ए टू बी ए प्लस बी माइनस एक्स डी एक्स। मतलब क्या बच्चे, देखो ये ए इधर ए था, एक्चुअली ये फॉर्मूला और ये फॉर्मूला सेम ही है, लेकिन इधर जीरो होने के कारण इधर का जो प्लस जीरो कैसे करने का क्यों निकल गया, समझ रहे हो। नेक्स्ट, इफ इंटीग्रेशन इज गोइंग फ्रॉम 0 to 2A f of x dx, then integration from going from 0 to a can be written as f of x plus f of 2a plus minus x bracket complete dx। डन, और देखो अभी लास्ट प्रॉपर्टी अपन करेंगे, लास्ट प्रॉपर्टी इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम माइनस ए टू प्लस ए, एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, इसके दो आंसर थे, पहला आंसर लिखो 2, इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 0 to A एफ ऑफ एक्स डी एक्स, उसका आंसर रहेगा ये, अगर इफ एफ इज इवन फंक्शन, और इसका आंसर रहेगा वो दूसरा 0, इफ एफ इज odd function। आता odd function even function आपल्या लहानपणी होते, but I know you, मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो, तो घ्या लिहून।
राइट ऑन इफ इफ एफ ऑफ माइनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आया देन एफ इज इवन फंक्शन. यस, और अगर मैं एफ ऑफ माइनस एक्स अगर माइनस एफ ऑफ एक्स आया देन एफ इज ऑड फंक्शन. यस, सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ इंटीग्रेशन ऑन विच वी आर गोइंग टू सॉल्व अवर 6.2. I can give you 5 minutes. Revise these very fast so that we can solve our examples. Sir, you have to understand the formula. You have to understand the example. Solve ho sakta. Yes? So, chalo, your time starts now.
ओके बच्चों, सो टाइम इज अप। चलो एकदा चेक कराएगी एक फॉर्म्यूला पाहिजे। चला पहिला फॉर्म्यूला काय आहे पहा। जर का एफ ऑफ एक्स डी एक्स पण लिमिट कसं लावणार दोन्ही सेम, उत्तर कसं असणार आहे झिरो असणार आहे, दॅट इज फॉर शुअर, करेक्ट आहे। उसके बाद जर का लिमिट फ्रॉम ए टू बी असेल तर एफ ऑफ एक्स डी एक्स ला आपण असं म्हणू शकतो मायनस, आता हे लिमिट घेतलं खाली आणि हे लिमिट घेतलं वरती, तर आपण कशाने करू शकतो मायनसने आपण त्याला पॉझिटिव्ह करू शकतो, मायनसने आपण त्याला लिमिट खालीवर करू शकतो। नेक्स्ट, आणि हे पण हा पण एक गोष्ट कॉमन सेन्सची आहे, कारण की हा मोठा लिमिट असणार आहे हा छोटा लिमिट असणार आहे, तर जेव्हा आपण उलटा करू तेव्हा छोट्यातनं मोठा जाईल, त्या उत्तर मायनस मध्ये येणार आहे, करेक्ट आहे ना। जसं पाचातनं तीन गेले तर दोन उरले, तर तीनातनं पाच गेल्यावर मायनस दोन उरले बाळांनो, तर सेम एकदम कॉमन सेन्स प्रॉपर्टी आहे ती, असं काही लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये। एक्सक्यूज मी, जरा सर्दी आज, प्लीज मॅनेज। ओके, आणि जर का हे तर एकदम फालतू आहे पा, जर ए टू बी चाललंय एफ ऑफ एक्स डी एक्स आणि एफ ऑफ टी डी टी चाललंय ए टू बी, तर दोघांचा फंक्शन सेम आहे बाळांनो, त्याचं इंटिग्रेशन पण सेम असणार आहे, फक्त एक्सच्या ठिकाणी टी आला, तर आपण काय करणार अल्टिमेटली डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये लिमिट्स पुट करणार एंडला। नेक्स्ट, सो पहिल्या तीन प्रॉपर्टीज एकदम फालतू। आता फोर्थ प्रॉपर्टी पाहि, ही काहीतरी प्रॉपर्टी दिसती असं काहीतरी आपलं वाटतंय पाहिजे। जर इंटिग्रेशन चाललंय फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, तर आपण त्याला असं म्हणू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी, आता सी हा सिच्युएशनल आहे, ओके, तर तो आपण आपल्या गरजेनुसार निवडणार, ओके, सी ला एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस सी टू बी, ओके, म्हणजे आपण पुण्याला जाताना ए इज नगर बी इज पुणे, तर आपण शिरूर मध्ये स्टॉप घेतला, ओके, चलो, सो ए इज लेस दॅन सी लेस दॅन बी। नेक्स्ट, इंटिग्रेशन गोइंग फ्रॉम झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, इज गो आपण एक सिंपल फॉर्म्युला देखो, अप्पर लिमिट मायनस एक्स के अंदर आपण पुट करतो, आणि लक्षात घ्या जिथं जिथं आपण काही फॉर्म्युला अप्लायच होणार नाही, लक्षात घ्या, तर बाळांनो लक्षात घ्या जिथं झिरो असेल आणि जिथं कोणता फॉर्म्युला अप्लायच होणार नाही, एकतर आपण हा फॉर्म्युला वापरू किंवा हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत एकदम सिम्पल वे मध्ये, जिथं कोणती प्रॉपर्टीज अप्लाय होत नाही किंवा काहीच तिथं दिसतच नाहीये की आता काय करावं, सो फाईव्ह ऑर सिक्स वी आर गोइंग टू अप्लाय। सेव्हन नंबर याचं एवढं काही आपलं काम येणार नाहीये, कारण की हा जे शक्यतो आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये वापरणारा हा फॉर्म्युला आहे, शक्यतो मॅक्सिमम तिकडे वापरला जातो, पण आता आपल्या सिलेबस मध्ये आहे तर आपण लिहून घेतलाय फक्त। इफ इंटिग्रेशन इज गोइंग फ्रॉम झिरो टू टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, तर आपण त्याला झिरो टू ए असं म्हणू शकतो आणि त्याला आपण असं म्हणणार एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ टू ए मायनस एक्स डी एक्स, ओके। नेक्स्ट आहे बाळांनो कोणता, आठ नंबरचा, हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे, आता इथं लिमिट लक्षात घ्या, क्वेश्चन ला कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, दॅट ऑल डिपेंड्स ऑन दिस लिमिट्स, हे लिमिट्स आपण आधी चेक करणार, समजतंय, आणि त्या लिमिट्स नुसार आपण काय करणार आहोत त्याचे फॉर्म्युले अप्लाय करणार आहोत एकदम सिम्पल। चलो, सो इथं काय म्हणतो एफ ऑफ एक्स डी एक्स व्हॅल्यू काय म्हणतो, टू इंटिग्रेशन ए झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इफ इट इज अन इव्हन फंक्शन अँड इज इक्वल टू झिरो इफ इट इज अन ऑड फंक्शन, आर यू गेटिंग दिस। बोलो बच्चो, चलो लेट्स गो टू द क्वेश्चन देन, चलो टेक न्यू पेज गिव हेडिंग एग्जाम्पल्स। राइट, क्वेश्चन नंबर वन, इंटिग्रेशन गोइंग फ्रॉम मायनस नाईन टू नाईन, मायनस नाईन टू नाईन म्हणजे काय, आपण ज्याला सांगू शकतो मायनस ए टू ए, बोलो बच्चो, सो आठ नंबरचा प्रॉपर्टी युज करायचा, हे आपल्याला लिमिट वरनं कळालं, मायनस नाईन टू नाईन चाललाय ना,
राइट डाउन इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम माइनस नाइन टू नाइन एक्स क्यूब अपॉन फोर माइनस एक्स स्क्वायर डीएक्स देखो इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम माइनस नाइन टू नाइन एक्स क्यूब अपॉन फोर माइनस एक्स स्क्वायर सो फोर माइनस एक्स स्क्वायर डीएक्स आता लक्षात घ्या लिमिट्स वरून आपल्याला कळलं की आपल्याला ही एट नंबरची प्रॉपर्टी यूज करायची आहे एट नंबर प्रॉपर्टी मे का बनो आधी चेक करा कि फंक्शन ऑड एक इवन है ओके f ऑफ एक्स ऑड ऑड एंड इवन अपन चेक करना f ऑफ एक्स करना बनो माइनस एक्स पुट करना ज्यादा एक्स आई तो करना माइनस एक्स करना पुट करना चलो सो राइट डाउन लेट f ऑफ एक्स इज इक्वल टू देखो इसको बोलेंगे अपन एक्स क्यूब माइनस फोर एक्स स्क्वेयर इसको अपन क्या बोलते बच्चों f ऑफ एक्स बोलते ओके देर फोर f ऑफ अभी क्या बोलेंगे बच्चों माइनस एक्स सो जहां जहां पे x है वहां पे माइनस एक्स पुट करो सो माइनस एक्स ब्रैकेट क्यूब अपॉन फोर माइनस माइनस एक्स ब्रैकेट स्क्वायर सो व्हाट आर वी गेटिंग वी आर गेटिंग माइनस एक्स का क्यूब अपॉन फोर माइनस एक्स स्क्वायर सो कैन आई राइट इट लाइक दिस माइनस इंटू ब्रैकेट एक्स क्यूब अपॉन फोर माइनस एक्स स्क्वायर बोलो बच्चों क्या मैं इसको ऐसे लिख सकता हूं जो कुछ भी मैंने किया क्या ये गलत है बोलो अंदो जे कहीं के लिए कहीं चुकल का वेरी गुड कहीं नहीं एकदम विषय क्लियर है मैं संगा मी हा ब्रैकेट ला क्या मैं इस ब्रैकेट को एफ ऑफ एक्स बोल सकता हूं क्या है ना तो ये बन जाएगा f ऑफ माइनस एक्स इज इक्वल टू माइनस एफ ऑफ एक्स ये बच्चों इज इट क्लियर पा हा ब्रैकेट ला मी का बोलतो f ऑफ एक्स सो दिस बिकम्स माइनस एफ ऑफ एक्स डन चलो तुम्हाला सांगा अशा सिच्युएशन जर आली तर आपण काय बोलतो आणो त्याला जर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ मायनस एफ ऑफ एक्स असेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणतो आणो ऑड फंक्शन सो राईट डाऊन देअरफोर एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन हे काय म्हणतो ऑड फंक्शन आहे म्हणून जर काही ऑड असेल तर मला सांगा म्हणतो हे जर ऑड फंक्शन असेल त्याची व्हॅल्यू काय असणार आहे डायरेक्टली झिरो व्हेरी गुड सो मी डायरेक्टली इसको ऐसे बोलू क्या सो देअरफोर इंटिग्रेशन गोइंग फ्रॉम माइनस नाइन टू नाइन एक्स क्यूब अपॉन फोर माइनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो क्या मैं इसको ऐसा बोल सकता हूँ क्या हाँ बोल सकता हूँ और मैंने बोला आणि माझा आन्सर इथं झालेला आहे काही वेळ लागला बाळांनो एकदम फालतू एकदम म्हणजे अति फालतू क्वेश्चन होता हा अति सामान्य सामान्य म्हणजे अति सामान्य राइट डाउन क्वेश्चन नंबर टू
ओके चलो, पा काय म्हणतात ते, इफ इंटिग्रेशन इज गोइंग फ्रॉम झिरो टू ए, एक्स स्क्वेअर ए मायनस एक्स, ए मायनस एक्स होल ब्रॅकेट रेस टू थ्री अपॉन टू डीएक्स. चला या प्रॉपर्टीज मध्ये या कोणती पा, खाली झिरो असणारे कोणते कोणते प्रॉपर्टीज आहेत पा, या प्रॉपर्टीचा आपल्याला काही उपयोग नाही, सात नंबरचा काहीच उपयोग नाही आपल्याला, एकच प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी नंबर फाईव्ह. देन वरच्या चार तीन चार तर काय फालतू फालतू आहेत त्या, हे त्या कॉमन सेन्सवर आहेत. सो आपल्याला म्हणतो ह्या पाच सहा आणि आठ मध्येच खेळायचे, म्हणजे तीनच प्रॉपर्टीवर मॅक्सिमम आपल्याला खेळायचे. ह्याच्यावर आले तरी वरच्यावर एखादा एखादा क्वेश्चन येईल आला तरी, कारण की हे पण नाही, हे तर किती फालतू पण आहे, कोणी पण ठेवले म्हणजे तीन चार तर पहिल्या चार तर आपल्याला पाच सहा आणि आठ या तीनच प्रॉपर्टीज आपल्याला मेनली आपलं जे एक्झाम्पल आहेत ते डिपेंडेंट असणार आहेत. यस आय गेटिंग दिस. सो मला पाच नंबरची प्रॉपर्टी युज करायची आहे. चलो लेट्स चेक. ओके चलो. सो पाच नंबरची प्रॉपर्टी का आणते बळांनो पा, इफ इंटिग्रेशन इज गोइंग फ्रॉम झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, देन दिस कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन गोइंग फ्रॉम झिरो टू ए ए मायनस एक्स डी एक्स. येस चलो, म्हणजेच काय जिथे जिथे एक्स आहे तिथे काय करावं, सॉरी एफ ऑफ राहिलं, डन. चलो सो जिथे जिथे एक्स आहे तिथे काय पुट करावा, ए मायनस एक्स ला पुट करा. ओके चलो, सो इंटिग्रेशन गोइंग फ्रॉम झिरो टू ए ए मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर कुठून आला बळांनो, या एक्सच्या ठिकाणी मी काय केला ए मायनस एक्स पुट केला, दॅट्स इट. ओके नेक्स्ट ब्रॅकेट ए मायनस ब्रॅकेट ए मायनस एक्स बॉक्स ब्रॅकेट टाकतो वाटलं तिथे रेस टू थ्री अपॉन टू डी एक्स. क्लिअर आहे बच्चो? चलो सो इंटिग्रेशन गोइंग फ्रॉम झिरो टू ए ए स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस एक्सचा स्क्वेअर, इसको मी काय बोलू वच्चो देखो, अभी मी ब्रॅकेट अगर रिलीज करूंगा तो बन जाएगा ए मायनस ए तो बन जाएगा झिरो, सो क्या बन जाएगा बच्चो, अरे मायनस मायनस क्या बन जाएगा प्लस, तो यहाँ पे बच्चा सिर्फ एक्स रेस टू थ्री अपॉन टू. बच्चो देख लो एक बार, हैव यू गॉट दिस, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस एन असल्यामुळे ए बनला मायनस आणि एक्स बनला प्लस. ओके चलो, सो त्यामुळे उरला बोलतो एक्स रेस टू थ्री अपॉन टू. एकदम क्लिअर, कोई गडबड कुछ नाही. आता बस बस या एक्स ने काय करायचं, आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो पहा बस आपला रेग्युलर क्वेश्चन सुरू झाला. सो इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू ए दिस विल बी ए स्क्वेअर इन टू एक्स रेस टू थ्री अपॉन टू मायनस टू ए एक्स रेस टू. आता बघ दीड आणि एक किती झाले बघ, साडेतीन, सॉरी साडेतीन कसं काय, अडीच, म्हणजे काय पाच छेद दोन. आणि प्लस दोन आणि दीड झाले साडेतीन, साडेतीन म्हणजे सातशे दोन. सो एक्स रेस टू सेवन अपॉन टू
ब्रैकेट कंप्लीट dx. ओके आता सर्वांचं इंटिग्रेशन काढू आपण. सर्वजण इथं चांगल्या प्रकारे लक्ष द्या. पा ए स्क्वेअर माझा कॉन्स्टंट आहे तर ए स्क्वेअर घेतलं मी बाहेर. सो दिस विल बिकम एक्स रेस टू 3/2 + 1/3/2 + 1. ओके मायनस 2 हे माझा कॉन्स्टंट आहे तो मी बाहेर घेतला. एक्स रेस टू 5/2 + 1/5/2 + 1 प्लस एक्स रेस टू 7/2 + 1/7/2 + 1. ये हो गया मेरा बच्चों इंटीग्रेशन. इट इज गोइंग फ्रॉम 0 to a. मेक श्योर दैट यू हैव अंडरस्टूड दिस. कुछ भी नहीं किया, बस हर एक का इंटीग्रेशन निकाला है और एंड में सिर्फ इधर मैंने लिमिट को पुट कर दिया है. एकदम इजी. तो देखो ये बन जाएगा ए स्क्वेर इंटू एक्स रेस टू 3/2 + 1 होता है 1/2 + 1 झाले बंधो 2/2 म्हणजे 5/2 / 2 मायनस 2a इंटू एक्स रेस टू 2/2 म्हणजे किती झाले 7/2 / 2 प्लस एक्स रेस टू 2/2 म्हणजे किती झाले 9/2 / 9/2 इज गोइंग फ्रॉम 0 to a. होय होय. ओके आता जे जे कॅन्सल होतोय ज्या ज्या गोष्टी सोयीस्कर होत त्या सोयीस्कर करून घ्या. नंतर लिमिट याच्यामध्ये आपल्याला पुट करायला मोकळे. ओके सेम लाईक दिस इसको आय बोल देणे काय आपण हर बार क्योंकि उसकी वैल्यू अपन निकाल रहे ना. सो इज इक्वल टू देखो ए स्क्वेर इंटू 2/5 इंटू एक्स रेस टू 5/2 माइनस 4a/7 इंटू एक्स रेस टू 7/2 प्लस 2/9 इंटू एक्स रेस टू 9/2 ब्रैकेट कंप्लीट फ्रॉम 0 to a. अगेन दिस चलो अभी पहले तो a पुट करेंगे उसके बाद अपन 0 पुट कर देंगे. ओके चलो सो ए स्क्वेर इंटू ए रेस टू 5/2 इधर 2 को इधर लिखता इसको नीचे 5 लिख देते हो. ओके चलेगा ना बच्चों. 2/5 पहले लिखा मैंने ए स्क्वेयर को बाद में लिखा और एक्स की जगह मेरे को ए पुट करना है ना तो ए रेस टू 5/2 यस सो 5 सो 4a क्या 49 नहीं है 4a सो 4a अपॉन 7 इंटू ए रेस टू 7/2 प्लस 2/9 इंटू ए रेस टू वॉट 9/2 ब्रैकेट कंप्लीट माइनस देखो हर जगह इधर भी एक्स है इधर भी एक्स है इधर भी एक्स है सो 0 बन जाएगा हर चीज. सो 0 - 0 + 0 ब्रैकेट कंप्लीट यस. तो बच्चों यहां पे बन जाएगा 2/5 इंटू ए रेस टू 2/2 किती झाले 4.5 म्हणजे काय बोलणार 9/2 मायनस 4/7 इंटू 7/3 म्हणजे 3/5 म्हणजे किती झालं अगेन दिस इज 9/2 ए रेस टू प्लस 2/9 इंटू वॉट ए रेस टू 9/2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 0. आता सर्वांमध्ये ए रेस टू 9/2 कॉमन आहे सो ए रेस टू 9/2 मी घेतला कॉमन. सो अंदर काय वाचा 2/5 मायनस 4/7 प्लस 2/9 डन. चलो बस अभी इसको सॉल्व करो एलसीएम निकाल के. हा पण प्राइम नंबर याचा काय उपयोगच नाही ना तो धडाधड मल्टिप्लिकेशन करून टाका. सो ये बन जाएगा ए रेस टू 9/2 इंटू ब्रैकेट अरे बापरे सात दुने 14 आणि 14 9 किती झाले 126 प्लस मायनस पाच 9 45 आणि 45 4 4 16 4 5 20 180
त्यानंतर 5 × 7 = 35, 35 × 70 और डिनोमिनेटर आ जाएगा बच्चों 7 × 5 = 35, 35 × 9 = 350, 35 × 15 = 315 सो इज इक्वल टू ए रेस टू 9/2 इंटू ब्रैकेट क्या बचा बच्चों यहाँ पे 126 + 70 196 सो 196 - 18 विल बी 16 सो मल्टीप्लाइड बाय 16/315 दैट्स इट दिस इज माय आंसर सो I इज इक्वल टू क्वेश्चन थोड़ा सा लेंदी लेंदी मैंने कैलकुलेशन है तो कुछ नहीं डन बच्चों मेक श्योर इट इज डन सो लेट्स गो टू द नेक्स्ट एग्जांपल राइट डन क्वेश्चन नंबर 8 इट इज जस्ट लाइक वी It is just like a previous one that we have solved. Solve this fast. Integration going from 0 to 1. X into bracket 1 minus x raised to 5. Solve it like a previous one.
इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 0 to 1, एक्स इंटू ब्रैकेट 1 - x^5 आई थिंक डीएक्स। ओके 0 to 1 जा रहे मतलब कौन सा फॉर्मूला यूज करना पड़ेगा बच्चों? अगेन दिस फॉर्मूला जो अभी जस्ट अपने यूज किया, देयरफॉर यूजिंग। ओके चलो तो ये बन जाएगा बच्चों, इसको लेंगे अपन आई, देयरफॉर यूजिंग। तो बच्चों यहां पे क्या आ जाएगा, देखो इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 0 to 1 तो एज इट इज है। ओके सो एफ ऑफ, ओके वो तो फंक्शन तो मेरा है ही वैसे ही। चलो सो एक्स की जगह में ए माइनस एक्स पुट करूंगा, सो ए माइनस एक्स इन अंदर ब्रैकेट 1 - ए माइनस एक्स ब्रैकेट रेस टू 5। ओके लेकिन बच्चों देखो यहां पे मेरा ए क्या है, ए का वैल्यू क्या है 1, तो ये जो मेरा ए है इधर मैं पुट कर देता हूं 1। अभी आपको फॉर्मूला का मीनिंग समझा एवरीवन, मेक नोट ऑफ दिस। ए म्हणजे काय, अपर लिमिट, अंडरस्टूड? चलो बच्चों यहां पे आ जाएगा 1, जहां जहां पे ए है वहां पे 1 आ जाएगा बच्चों। 1 कहां से आया समझा क्या, ये 1 क्योंकि अपना फॉर्मूला क्या है बच्चों देखो, ए माइनस एक्स, ए माइनस एक्स चलो सो इसको सॉल्व करेंगे अभी, ये हो गया मेरा dx। अरे तीन तीन पेन, चलो सो ये क्या बन जाएगा, सो इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 0 to 1 1 - x इनटू ब्रैकेट 1 - 1 बन जाएगा बच्चों क्या मेरा, बोलो ना रे 0, और बचा क्या यहाँ पे बच्चों सिर्फ -x। नहीं ये भी तो प्लस बन जाएगा ना रे भाई, हाँ तो बन जाएगा बच्चों x^5 बचा बस। ओके dx, तो देखो अभी अल्टीमेटली जो पिछली बार किया वही इस बार करना है, सो इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 0 to 1 इससे क्या करो इसको मल्टीप्लाई कर दो, सो दिस बिकम्स x^5 - x^6 dx। सो इसका इंटीग्रेशन निकालो, x^6 - x^7 गोइंग फ्रॉम 0 to 1। ओके चलो तो पहले 1 पुट करो बाद में 0 पुट करो, ये आ जाएगा 1/6 - 1/7 - 0 - 0। सो सही सत 42, सो 7 - 6/42, सो आंसर विल बी 42। लक्षात घ्या बाळांनो, इंटिग्रेशनचा क्वेश्चन आलाय तर तुम्हाला विचार करावा लागणार आहे क्वेश्चन एग्जाम मध्ये की याला कोणत्या पद्धतीने सॉल्व करू। आपण आधीच इनडेफिनेट सॉल्व केलेत पण इथे लिमिट्स असतील एक्झाम मध्ये, तर आपल्याला एवढं फिक्स आहे, बट आपण मेथड तर सर्व डेफिनेटच युज केलेत ना, सॉरी इनडेफिनेटच युज केलेत ना,
सो वन नो इट रिक्वायर्स गुड अमाउंट ऑफ प्रैक्टिस देन ओनली यू कैन सॉल्व दिस द देन ओनली यू कैन सॉल्व दिस क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर थर्ड. So integration going from 1 to 3. Cube root x plus 5 upon cube root x plus 5 plus cube root 9 minus x. Okay, pa. So I is equal to integration going from 1 to 3. Cube root x plus 5. Upon cube root x plus 5. Plus cube root 9 minus x. ओके बच्चो सो दिस इज द क्वेश्चन. आता पहा बाळांनो असा क्वेश्चन जेव्हा येतो ना तसं आपण काय करतो बाळांनो जनरली ही फॉर प्रॉपर्टी आपण यूज करायची प्रॉपर्टी नंबर 6. कारण की इसको आपण फर्दर रॅशनलायझेशन करके सॉल्व करेंगे लेकिन न्यूमिनेटर का क्या करेंगे डिनोमिनेटर तो अपना पूरा फुल्ली गायब नहीं हो जाएगा. न्यूमिनेटर का करेंगे तो क्या करेंगे समस्या बाळांनो जर का मला इंटिग्रेशन काढायचं असेल तर सो मी काय करणार बाळांनो प्रॉपर्टी नंबर 6 या ठिकाणी यूज करणार. सो राईट डाऊन युजिंग इसको आई बोला मैंने बच्चों तो इसको बोल देता बच्चों में इसको बोलता हूं इक्वेशन नंबर 1. ओके सो यूजिंग दिस तो जहां जहां पे मेरा एक्स है वहां पे मैं पुट करूंगा ए प्लस बी माइनस एक्स. ओके चलो सो आई इज इक्वल टू इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 1 टू 3 क्यूब रूट एक्स की जगह आ जाएगा बच्चों मेरा 3 प्लस 1 दैट इज 4 माइनस एक्स प्लस 5. ए ए का वैल्यू क्या बच्चों मेरा 3 बी का वैल्यू क्या बच्चों मेरा 1. ओके सो मैं 3 प्लस 1 मेरा हो गया ए प्लस बी 3 प्लस 1 मेरा हो गया 4. सो 4 माइनस एक्स मैंने किसकी जगह पुट किया एक्स की जगह पुट कर दिया. सो एक्स उसके बाद क्या प्लस 5 मेरा इन बिल्ड है उसके अंदर होल डिवाइडेड बाय क्यूब रूट. ओके एक्स एक्स की जगह क्या पुट करूंगा एक्स माइनस 4 प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 है क्या उधर क्वेश्चन में क्या 9 है क्या हाँ 9 माइनस एक्स तो 9 माइनस 4 प्लस एक्स. देखो यहां पे एक आदमी गलती करता है अपना क्या बच्चों 4 माइनस एक्स है ना अपना क्या बच्चों 4 माइनस एक्स अगर ब्रैकेट के बाहर माइनस साइन है इधर देखो तो अंदर के साइन सब बदल जाएंगे तो दिस बिकम्स डी एक्स.
ओके चलो, सो आई इज इक्वल टू इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 1 to 3, सो क्यूब रूट ऑफ, इसको क्या बोलेंगे बच्चे देखो, 4 + 9, 4 + 5 विल बी 9 - x होल डिवाइडेड बाय क्यूब रूट 9 - x प्लस क्यूब रूट, ये कितना बच जाएगा, 5 + x, ओके dx. अभी देखो, फॉर जस्ट फॉर योर अंडरस्टैंडिंग, देखो मैं इसको कैसे लिखता हूं, ओके, सो आई इज इक्वल टू इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 1 to 3, देखो ये क्यूब रूट ऑफ 9 - x, इसको मैंने एज इट लिख दिया, सिर्फ इसको मैं पहले लिखता हूं, देखो ये जो है मेरा सेकेंड वन, इसको मैं पहले लिखता हूं, इसको मैं बोलता हूं क्यूब रूट 5 + x प्लस क्यूब रूट 9 - x, इसको बोलता हूं बच्चों इक्वेशन नंबर 2, ओके अभी मैं क्या करता हूं बच्चों, इक्वेशन 1 ऐड इक्वेशन 2 कर देता हूं, क्या कर देता हूं, 1 + 2 चलेगा, देखो बच्चों क्या बन जाएगा, ओके देखो दोनों के आर एच एस क्या है, देखो आय, तो यहां पे बन जाएगा बच्चों i + i, देखो ना इक्वेशन 1 + 2 किया ना, सो आर एच एस इक्वल टू आर एच एस बनेगा और एल एच एस इक्वल टू एल एच एस बनेगा, ओके सो इज इक्वल टू इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 1 to 3, देखो ये पूरा आ जाएगा मेरा क्या, क्यूब रूट एक्स प्लस 5 अपॉन क्यूब रूट 5 + x प्लस क्यूब रूट 9 - x, ओके प्लस इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 1 to 3, देखो ये तो मेरे सामने ही है, ओके क्यूब रूट 9 - x अपॉन क्यूब रूट 5 + x प्लस क्यूब रूट 9 - x, और इसको इसको भी dx बोलूंगा और इसको भी dx बोलूंगा, काय केलं बंधो काहीच नाही केलं, इक्वेशन 1 चा आय घेतला हा पूर्ण, ओके इथं लिहिला आणि त्यानंतर इक्वेशन 2 चा पण घेतला पूर्ण, तो इथं लिहिला, दोघांची ऍडिशन केली ना बंधो, बच्चों आर यू गेटिंग दिस, ओके आता पहा इंटिग्रेशन पहा, यांचे लिमिट दोघांचे सेम आहेत, तर सेपरेट करताना आपण इंटिग्रेशन सेपरेट करायचो, आता मी याला कंबाइनली याची रिवर्स प्रोसेस करतो, जर याचे इंटिग्रेशन सेम असतील या दोघांची मी ऍडिशन करू शकतो का, म्हणजे सिंगल dx मध्ये यांना कन्वर्ट करू शकतो का, येस आय कॅन, सो मी इसको बोलू क्या, आय प्लस आय विल बिकम टू आय गोइंग फ्रॉम 1 to 3, सो दिस बिकम्स क्यूब रूट एक्स प्लस 5 अपॉन क्यूब रूट 5 + x प्लस क्यूब रूट 9 - x प्लस इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 1 to 3, देखो क्यूब रूट 9 - x अपॉन क्यूब रूट 5 + x प्लस क्यूब रूट 9 - x, अब इसको दोनों को मिला के बोल देता हूं बच्चों में dx, देखो इन दोनों को इंटीग्रेशन क्यों लिखा फिर मैंने, इंटीग्रेशन नहीं लिखने वापस, और दोनों को मिला के मैंने क्या बोला बच्चों यहाँ पे dx, आर यू गेटिंग दिस, पा यस अपन पा, जर मला सांगा ही जर सपोज दिस वुड बी द स्टेप, जर ही स्टेप असती तर मला सांगा मी इंटिग्रेशन जर सेपरेट केलं असतं तर माझं सांगा बोला ही स्टेप आली असती की नाही, तर ही माझी असती फर्स्ट स्टेप आणि ही असती माझी सेकंड स्टेप, बस मी त्याला रिव्हर्स वे मध्ये काय लिहिलं प्रेझेंट केलेलं आहे, दॅट्स इट, ओके चलो अभी मला सांगा ह्याचा डिनोमिनेटर चा ह्याचा डिनोमिनेटर आणि ह्याचा डिनोमिनेटर दोघांचा सेम दिसतोय का पावर तुम्हाला, क्यूब रूट ऑफ 5 + x क्यूब रूट ऑफ 5 + x क्यूब रूट ऑफ 9 - x क्यूब रूट ऑफ 9 - x, ओहो सो 2i is equal to integration going from 1 to 3. क्या मैं इसको अगर डिनोमिनेटर इसका सेम है तो न्यूमरेटर की एडिशन कर दूं? यस सो
क्यूब रूट ऑफ एक्स प्लस फाइव प्लस क्यूब रूट ऑफ नाइन माइनस एक्स डिवाइडेड बाय क्यूब रूट ऑफ फाइव प्लस एक्स, या इस फाइव प्लस एक्स को मैं ऐसे लिखू क्या बच्चों, एक्स प्लस फाइव, देखो इसको मैं उल्टा लिखू क्या, एक्स प्लस फाइव, यस लिख सकता हूं, प्लस क्यूब रूट ऑफ नाइन माइनस एक्स डी एक्स। देखो ये अगर एक ब्रैकेट है और ये अनदर ब्रैकेट है, क्या ये पूरा इसको कट जाएगा क्या बच्चों, देखो एक बार, क्या ये इसको पूरा कट जाएगा, यस पूरा कट जाएगा। सो दिस बिकम 2i इज इक्वल टू इंटीग्रेशन गोइंग फ्रॉम 1 टू 3 1 dx, सो 2i इज इक्वल टू x इनटू ब्रैकेट 1 टू 3, यस सो ये बन जाएगा 2i इज इक्वल टू 3 माइनस 1, देयरफॉर i इज इक्वल टू 2 अपॉन 2, देयरफॉर i इज इक्वल टू 1। ओए होए कुछ भी नहीं था, बस थोड़ा सा एकदम सिंपल पावर ऊपर देता, दोज हु आर कंफ्यूज, फॉर दोज लेट्स चेक काय केलं आपण, आपल्या त्यांनी हे इंटिग्रेशन दिलं होतं आपण त्याला डायरेक्टली वन म्हणलो, ओके काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही। सो वी यूज सेकंड फॉर्म्युला, ए प्लस बी मायनस एक्स, आपण हर जगह पुट कर दिया, ए प्लस बी माइनस एक्स, जहां जहां पे एक्स था वहां पे आपण वो पुट कर दिया, येस जिथे जिथे एक्स होता तिथे आपण ते पुट केला, त्यावर आपल्याला मिळाली इक्वेशन नंबर टू, त्या दोघांची आपण काय केलं, ऍडिशन केली, ऍडिशन केल्यावर आपण इंटिग्रेशनचे काय रूल होता, इंटिग्रेशन गेट सेपरेट इन ऍडिशन, तो आपण रिव्हर्स वे मध्ये वापरला इथे, येस त्यानंतर ह्या दोघांचं डिनोमिनेटर सेम असल्यामुळे इन दोनों का आपण त्याची डायरेक्ट ऍडिशन केली आणि आपल्याला काय मिळालं, अरे वरचा ब्रॅकेट इज इक्वल टू खालचा ब्रॅकेट, सो ब्रॅकेट ब्रॅकेट कॅन्सल, उरलं काय वन डी एक्स, वन डी एक्स का इंटिग्रेशन काय वाचू एक्स, बस लिमिट पुट कर डाला तो लाइफ झिंगा लाला। ओय होय इज इट डन बच्चो, खूप सिंपल आहे, सोपा। तीन नंबर तो क्वेश्चन जसा आहे ना तसा चार पाच सहा नंबर पण सेम आहे, सात नंबर हा आपण आज दोन नंबर कसा सॉल्व केला त्यासारखा आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बांधू आपण कशा कशात खेळतोय पा, फक्त त्याच प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या पा, पाच सहा आणि आठ, बस या दोन तीन प्रॉपर्टीवर आपण काय करतोय पूर्ण आपलं खेळ डिपेंडेंट आहे, आय गेटिंग दिस, ओके सो एकदम इझी आहे। आता आपण तीन नंबर सॉल्व केलाय, राहिला चार पाच सहा सात, चार क्वेश्चन्स ते आपण उद्या संपू आणि आपला चॅप्टर एंड अप होऊन जाईल, येस सर चला वाटल्यास एक काम करा, क्वेश्चन नंबर फोर होमवर्क करा, तरी पण मला घ्यावाच लागेल तो वर्गामध्ये, स्टिल ट्राय इट ॲज अ होमवर्क, क्वेश्चन नंबर फोर ट्राय इट ॲज अ होमवर्क, राईट इट डाऊन फास्ट। चलो थांबू आपण इथे आज, बाकी देखेंगे कल, सी यू टुमारो, हैव वेरी नाइस डे, टेक केयर, बाय बाय।